चोरीच्या प्रकरणी अटकेत असलेले एका आरोपीस वाळूज पोलीस गंगापूर न्यायालयातून वाळूज पोलीस ठाण्याकडे घेऊन येत असताना पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तो फरार झाला. चोरीच्या प्रकरणातील अटकेत असलेल्या एका 25 वर्षीय आरोपीस वाळूज पोलीस गंगापूर न्यायालयातून वाळूज पोलीस ठाण्याकडे घेऊन येत असताना पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तो फरार झालाय. या आरोपीचा पोलिसांनी 3 किलोमीटर पर्यंत पाठलाग केला, मात्र झाडाझुडपाच्या अडून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो निघून गेला. त्यामुळे पोलीस अखेर खाली हात परतले. ही घटना शिवराई टोल नाक्याजवळ घडली. वाळूज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील शेंदूरवाड्या शिवारात 2 आरोपींनी चोरी केली होती. या 2 आरोपींपैकी गणेश गुजर यास वाळूज पोलिसांनी 7 ऑक्टोबर 2016 रोजी अटक केली होती. तर त्याचा साथीदार चिवा उर्फ एजाज ठकसेन काळे हा प्राणघातक हल्ल्यात न्यायालयीन कोठडीत होता. या आरोपीस वाळूज पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी ताब्यात घेतले होते. त्याच शनिवारी गंगापूर न्यायालयासमोर हजर केले होते. त्याच न्यायालयातून वाळूज पोलीस ठाण्याकडे परत आणताना नगर औरंगाबाद महामार्गावरील शिवराई पत्कर टोलनाक्याजवळ गतिरोधकामुळे पोलिसांच्या वाहनाची गती कमी झाली होती. यावेळी अचानकपणे पोलिसांच्या वाहनाचा दरवाजा उघडला. ही संधी साधून आरोपी चिवा ठकसेन काळे हा शेताच्या दिशेने फरार झाला. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार आव्हाळे यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी चिवा काळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.